हॅलो फ्रेंड्स धनशी केक्समध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण खूप खूप छान असा केक बघणार आहोत ख्रिसमस स्पेशल तर आज इथे आपण विदाउट फॉन्डंट केक बघतोय तर त्यासाठी आपण इथे हाफ के जीचा स्पॉन्ज घेतलेला आहे चॉकलेटचा विदाऊट बघतो बघतोय कालच्या एपिसोडमध्ये आपण फॉन्डंटचा केक बघितला होता फुल फॉन्डनचा तर आज आपण विदाउट फॉन्डंट ख्रिसमस ट्री मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे किंवा ख्रिसमसची थीम आहे तर इथे आपण आपल्या स्पॉन्जचे तीन लेअर करून घेऊयात अगदी व्यवस्थित असे सारखे तीन लेअर करून घ्यायचेत आपल्या स्पॉन्जचे स्पॉन्ज खूप सॉफ्ट झालेला आहे खूप छानही स्पॉन्जीही झालेला आहे त्यानंतर अर्धा किलोचा केक बनवतोय अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी मी अर्धा किलोचा स्पॉन केक बोर्ड घेतला आहे आणि त्यानंतर त्यावरती थोडीशी व्हिपक्रीम लावून घेते पहिली स्लाईस ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित सोक करून घ्यायची आहे सोक केल्यामुळे आपली जी स्लाईस आहे तर ती व्यवस्थित सॉफ्ट होते त्यामुळे सोक करायची आणि त्यानंतर थोडीशी व्हिपक्रीम घेऊन तीही व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे पॅलेट नाईफने अगदी छान असा लेअर देऊन घ्यायचा आहे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही तर तुमच्या अंदाजाने अगदी छान अशी क्रीम लावून घ्यायची आहे त्यानंतर थोडेसे चोकोचिप्स टाकून घेऊयात इथे तर खूप छान टेस्ट लागते या चोको चिप्समुळे किंवा खाताना जो क्रंच लागतो तो फार छान लागतो त्यानंतर सेकंड लेअर ठेवून तीही व्यवस्थित ती शुगर सिरपने मी सोक करून घेते त्यानंतर तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सर्वात आधी मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे त्याच्या बाजूला तर तेही प्रेस करा त्यामुळे काय होईल की मी जो रोज एक व्हिडिओ अपलोड करत असते सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आपला डेली एक व्हिडिओ पडत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचेल त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते अगदी सोप्या भाषेत आहेत कुठेही अवघड असं काहीही नाही प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून सांगत असते किंवा प्रत्येक गोष्टीचा तुम्ही जर कमेंट्स केला तर त्याचाही आन्सर्स देत असते तर खूप सोप्या पद्धतीनं फॉन्डंट केक असतील किंवा हे आयसिंगचे केक असतील तर हे सर्व केक मी तुमच्यासमोर प्रेझेंट करत असते अगदी सोप्या साध्या आणि सिंपल भाषेमध्ये तर तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होईल जर तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तर तुम्ही आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सुद्धा आपले व्हिडिओ शेअर करू शकता तर खूप छान असा हा आपला केक रेडी होतोय खूप छानही दिसणार आहे आणि शिवाय विदाऊट फॉन्डंट आपण हा केक बनवणार आहोत तर इथे आपण आपला जो केक आहे त्याला अगदी छान अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे क्रीम जर व्यवस्थित फेटली गेली असेल तर फिनिशिंग खूप छान येते आणि क्रीम कशी फेटली किंवा स्पॉन्ज कसा बनवला शुगर सिरप कसं बनवलं तर ह्याचा सर्वांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन चेक करू शकता तर इथे जो केक आहे तर त्याच्या अगदी शार्प पेजेस आपल्याला करून घ्यायच्यात कारण आपल्याला थीम केक बनवायचा आहे थीम केकमध्ये आपला केक जो आहे तर त्याची फिनिशिंग चांगली असणं फार गरजेचं आहे तर खूप छान अशा आम्ही शार्प पेजेस करून घेणार आहे स्क्रॅपरमुळे स्क्रॅपरने प्लेन स्क्रॅपर मी इथे वापरलेला आहे तुम्ही पॅलेट नाईफने सुद्धा फिनिशिंग करू शकता तर खूप छान अशी फिनिशिंग आपल्या केकला आलेली आहे आपण थीम केक बनवतो आहे म्हणजेच विदाऊट फॉन्डंट ख्रिसमस केक तर इथे जी पायपिंग बॅग आहे तर तिला मी फिक शेप देऊन घेते आहे आणि एक नोझल वापरत नाही आहे मी आज इथे तर आपल्याला पानाची डिझाईन काढायची जी की ख्रिसमस ट्री बनवायचा आहे त्यासाठी तर इथे मी एक जो कुल्फीसाठी कोण असतो तर तो घेणार आहे इथे व्ही शेप देऊन मी पानासारखं नोझल करून आहे आणि इथे हा घेतला घेतलाय जो की आपण कुल्फीला असतो किंवा कुल्फीवाल्यांकडे तुम्हाला मिळून जाईल तर या जो घेतला घेतलाय तर त्याला मी जे पानाचं नोझल बनवून घेतलंय अगदी नोझल बन टाकलेलं नाही फक्त पायपिंग बॅग कट करून घेतली आहे आणि त्याला अशा पद्धतीने मी पानं काढून आहे तर तुम्ही पाहू शकता इथे फार सोप्या मेथडने मी तुम्हाला या आ, ट्री बनवून दाखवणार आहे अगदी आपण काहीही इथे नोझल वापरलं नाही नोझल न वापरता आपण ख्रिसमस ट्री बनवून घेणार आहे तर फार सोपी मेथड आहे नक्की बनवून बघा ख्रिसमस आहे तर त्यासाठी खास तुमच्यासाठी आपण प्लम केकसुद्धा पाहिला आहे ख्रिसमस स्पेशल त्यानंतर आपण कालच्या एपिसोडमध्येच फुल फॉन्डंट केक तोही पाहिला आहे आणि त्यानंतर आज आपण हा विदाऊट फॉन्डंट ख्रिसमस केक बघतोय तर हा ख्रिसमस ट्री माझा रेडी झालेला आहे खूप छानसुद्धा दिसत आहे आणि तो आपण आपल्या केकवरती अलगद ठेवून घ्यायचा आहे आणि थोडासा स्प्रे क स्प्र प्रेस करायचा आहे जेणेकरून काय होईल की आपण जर केक डिलिव्हर केला बाहेर तर तो इकडे तिकडे हलणार नाही अगदी थोडासा प्रेस करायचा आहे तर खूप सुंदर हा आपला ख्रिसमस ट्री रेडी झाला आहे आणि त्यानंतर दोन स्नोमॅन मी काढून घेत आहे इथे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं क्लॉजही काढू शकता किंवा दुसरंही काही क्रिएटिव्हिटी तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे परंतु मी दोन स्नोमॅन इथे काढून घेत आहे खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला हे केक सांगत असते कुठेही अवघड करून सांगत नाही तर खूप छान असा हा विदाऊट फॉन्डंट आपला केक रेडी होतो आहे आज ख्रिसमस आहे ख्रिसमसच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही हा केक नक्की बनवून बघा तर कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपासून आपला नवीन चॅनल म्हणजेच धनश्री केक्स हिंदी हा एक चॅनल सुरू करत आहोत आणि त्यावरती सांता क्लॉजचा फेस मी बनवला आहे तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा खूप छान असा आपला तोही चॅनलवरती मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ देणार आहे जे की आपले हिंदी व्ह्युअर्स आहेत तर त्यांची फार इच्छा होती तर खास त्यासाठी मी तो हिंदी चॅनल सुरू करत आहे नक्कीच तिकडेही जाऊन तुम्ही सबस्क्राईब कराल लाईक कराल शेअर कराल अशी मला आशा आहे आणि तिकडेही जसा इकडे सपोर्ट केला तसा तिकडेही करू कराल तर इथे आपला जो ख्रिसमस ट्री आहे तर त्याला मी थोडासा स्नो म्हणून आपलं जे माझ्याकडे कोकोनट आहे जे की डेसिकेटेड कोकोनट मिळतं बाजारात तर ते मी इथे वापरलेलं आहे तर त्या खोबऱ्याचा किस मिळतो थोडक्यात तर तो मी यावरती का टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडेसे स्प्रिंकल्स लावून घेऊयात ख्रिसमस ट्रीवरती सुद्धा मी कलर्सचे बॉल्स टाकून घेतले आहे इथे तुम्ही स्टारनेही डेकोरेशन करू शकता तर खूप खूप सुंदर असा हा आपला केक रेडी झालेला आहे खूप छानही दिसत आहे जर आवडला असेल तर प्लीज बनवून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब माझा जो हिंदी चॅनल सुरू करत आहे त्याच्यावरतीही जाऊन नक्कीच भेट द्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच